तसे उद्धव ठाकरे दाढी रंगवताना चुकून जर कुठं एकनाथ शिंदे साहेबाचा केस पडला असेल तेवढा केस उचलून दाखव. तुझे घरातून तुझी हमाली करतो मी हमाली की दाढी एवढ्या दबांग दाढ्या या दाढीला नादाला लागू नको. पण महाराष्ट्राचा एक पैलवान असा एकनाथ शिंदे आहे. एकनाथ शिंदेनं गुवाहाटीत असं मैदान गाजवलं की जगाला सगळ्या हजरा देऊन टाकलं. पडलेल्या पैलवानी एवढे हाडं मोडलेले आहेत ती अजून उभदारी आला नाही. हसबाज महिंद्रान साहेब सगळं बघितलं, सगळ्यांनी बघितलेला आहे. गामाची गीत कुस्ती झाली, गुंगाची कुस्ती झाली, हिंदकेसरी मारुती माण्याची कुस्ती झाली, विष्णू सावरड्याची कुस्ती झाली, युवराज पाटलाची कुस्ती झाली, दादू चौगल्याची झाली, सतपालाची झाली, करतार सिंगची झाली, हरिचंद बिराजदारची झाली. सगळ्यांनी इथं मैदान गाजवलं. पण महाराष्ट्राचा एक पैलवान असा एकनाथ शिंदे आहे. एकनाथ शिंदेनं गुवाहाटीत असं मैदान गाजवलं की जगाला सगळ्या हजरा देऊन टाकलं. पडलेल्या पैलवानी एवढे हाडं मोडलेले आहेत ती अजून उभदारी आला नाही. सारखं किरकिर करतंय, वरडतंय, आरडतंय, इकडं वरडतंय, तिकडं वरडतंय. आता मध्ये तर पिसाळून काय मला टीव्ही पुढं होतो ऑफिसमध्ये एकदम टीव्हीला दिसलं त्या कोकणात एका रस्त्यावर कुठं तर सभापती गल्लीत आणि तिथे बोलत होतो ही काय जातोय असा दाढी उपसून आणला होता. हात थरता थर थर कापत्यात असं उद्धव ठाकरे हात काय करतात असं करतात दाढी उपसून आणला असता नाही दाढी उपसायला. सीतामाई फसली, रावणाच्या मायावी हरणाला फसली आणि शेवटी अशोक वनात जाऊन बसली. दुःखात होती. प्रभू रामचंद्राचा धावा करत अनेक दिवस गेले तिला राम काय आणि ज्यावेळी कळलं की राम आलेला आहे, सेतू बांधायला लागलाय, राम आता लंकेला उद्ध्वस्त जाळून टाकणार आहे, त्यावेळी रावण घाबरला. रावण सीतेजवळ मायावी रूप देखणं रूप घेऊन गेला आणि म्हणला सीता तुला मी महाराणी बनवतो, तू चल माझ्याबरोबर. अनेक प्रलोभनं दाखवली, सीता काय बोलली नाही, फक्त बघत राहिली. शेवटी वैतागला मी तुला उचलून नेईन. गवताच्या चटईवर बसलेल्या सीतेनं काड्या अशी फट दिशी काढली, फेकून दिली, तेवढी काडी उचलून दाखव. मग सीतेला उचल म्हणले. रावण काडी उचलायला गेला, काडी उचलतय, दमतय, आबतय, घामाच्या धारा लागल्या, त्या धापा टाकायला लागले. शेवटी काडी काय उचलली नाही, धार दिशी पडलं, दोन टांगड्या आवाळाकड मुंडकं खाली गेलं बिचाऱ्याचं. लगा तुला गवताची काडी उचलली नाही रावणाला. तसे उद्धव ठाकरे दाढी रंगवताना चुकून जर कुठं एकनाथ शिंदे साहेबाचा केस पडला असेल तेवढा केस उचलून दाखव. तुझे घरातून तुझी हमाली करतो मी हमाली की दाढी एवढ्या दबांग दाढ्या या दाढीला नादाला लागू नको. आम्ही गेलोच त्यासाठी. जास्त बोलत नाही, थोडक्यात सांगतो. आता लई कथा मोठी आहे, सगळ्यांनी सांगितली. महादेवाचं देऊळ रानात होत आणि तिथं पुजारी पूजा स्वच्छ कपड्यानं विपड्यानं अशी जिथल्या तिथं अत्तर वित्तर लावून अशी करत बसला होता आणि शेतकरी बाहेर काठ्यावर बसला होता. तंबाखू मळत होता, भाकरी फडकत तिथं पडल्यानं तिथं थुकत होता, करत होता. शंकर पार्वती विमानवरनं चाललो होतं, बोललो पार्वती म्हणले काय तुमचा शेतकरी घाण कसा बसलाय, म्हणली काय बघा ती कसा पुजारी स्वच्छ आपली पूजा करते, तुला दाखवतो खरा पुजारी आहे कोण म्हणलं. शंकरानं तिथनं टाकलं असं गडागडागडा झाला, बारका भूकंप केला, मंदिर लागलं धारदाड हाराय, पुजारी दणाना बाहेर पळून गेला आणि शेतकरी उठला खांदा दिला शिळला आणि मंदिर पडायचं वाचवलं. राष्ट्रवादी न्याय काँग्रेसमधनं आमचं शिवसेनेचं मंदिर पडायला लागलं होतं,
ही पुजारी बसला जाऊन त्या वर्षा बागल्यात आम्ही शिंदे साहेबांच्या खांद्यावर देवाळ दिलं आणि गुवाहाटीला गेलो. हिंदुहृदय सम्राटांनी बांधलेलं हे शिवसेनेचं मंदिर आहे, या मंदिराचं पावित्र्य आम्ही जाऊ देणार. आणि हेच काम एकनाथजी शिंदे साहेबांनी केलंय म्हणून आमच्या त्यांच्या पाठीमाग आम्ही गेलो, प्रामाणिकपणे गेलो. अनेक आरोप आहेत, सगळ्यावर होणार आहे. कामाचा डोंगर असला नतमस्तक. माझ्या आईचं नाव कलावती, कलावतीच्या रक्ता शपथ सांगतो. टीव्हीवर साहेबाला बोल तर डोळ्यात पाणी येत. माणूस राबतय किती, आबद्ध किती, निर्णय किती, किती काय.